हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आईस्क्रीम सेरीजच्या पहिल्या भागात आपण आईस्क्रीम बेस कसा बनवायचा हे पाहिलं होतं आता त्याच बेसपासून आईस्क्रीम कसं बनतं ते आज आपण पाहणार आहोत तर चला तर सुरू करूया आईस्क्रीमच्या पहिल्या फ्लेवरपासून व्हॅनिला आईस्क्रीम तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला पाव लिटर व्हिप क्रीम लागणार आहे तर ही व्हिप क्रीम एकदम चिल्ड असावी आपण ती विप्ट करण्यापूर्वी भांडं आणि व्हिप क्रीम दोन्ही आपण फ्रीजरमध्ये ठेवले होते त्यामुळे व्हिप छान छानपैकी व्हिप्ट होते तर मशीन पहिल्यांदा आपण एकच्या स्पीडवर ठेवणार आहोत आणि हळूहळू ती स्पीड आपल्याला वाढवायची आहे तर ही क्रीम कशी व्हीप झाली हे पाहण्यासाठी आपण क्रीम चाकूला लावून किंवा चमचाला लावून ती खाली जर पडत नसेल तर ती क्रीम झाली असं समजावं तर इथे बघू शकता तुम्ही की हे पडत नाही आहे क्रीम खाली म्हणजे आपली क्रीम छानपैकी व्हीप्ट झालेली आहे तर ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया यानंतर आपल्याला बेस फेटायचा आहे तर हा आपण आईस्क्रीम बेस बनवला होता मागच्या भागामध्ये तर त्याच्या रेसिपीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर तुम्ही पाहू शकता हाऊ टू मेक आईस्क्रीम बेस तर ह्या बेसपैकी आपण अर्धा बेस वापरणार आहोत अर्धा बेसपासून आपण परत दुसरं आईस्क्रीम दुसऱ्या फ्लेवरचा आईस्क्रीम बनवणार आहोत तर हा बेस आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून ठेवूया आणि उरलेल्या अर्ध्या लिटरच्या बेसपासून आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे तर आता हे एका पातेल्यामध्ये काढून घेऊया किंवा तुमच्याकडे जर काचेचं बाऊल असेल तर त्यामध्ये तुम्ही हे फेटू शकता तर इथे आपल्याला आईस्क्रीम बेस फेटून घ्यायचा आहे तर यासाठी आपण हँड मिक्सर वापरलेला आहे तर यासाठीही जसं आपण व्हीपक्रीम करताना सुरुवातीला लो स्पीडवरती केलेलं होतं तसंच आपल्याला मशीनचं स्पीड एक ते दोनवरती ठेवायचं आहे सुरुवातीला आणि हळूहळू ते वाढवायचं आहे तुम्ही बघू शकता आईस्क्रीमचं व्हॉल्यूम किती प्रमाणात वाढत आहे तर आपण अर्ध्या लिटरच्या अर्ध्या बेसपासून म्हणजे पाव लिटरच्या बेसपासून जवळपास एक लिटर आईस्क्रीम आपली बनणार आहे तर आ, तुम्ही पाहू शकता किती स्मूद झालेलं आहे ते आता यामध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे तर आपण इथे व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे आणि आपण जी क्रीम करून ठेवलेली होती ती व्हिपक्रीम आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि परत एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या आईस्क्रीमचं ही आईस्क्रीम सेट झाल्यावर ही तितकीच क्रीमी आणि स्मूद आपल्याला लागणार आहे तर पुन्हा एकदा आपण हे फेटून घेऊया व्यवस्थित तर इथे आपलं आईस्क्रीम पूर्णपणे फेटून झालेलं आहे मिक्स झालेलं आहे पूर्णपणे आता हे आपण सेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला एक एअरटाईट कंटेनर लागणार आहे तर आपण आता हे एअरटाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे तुम्ही पाहू शकता याचं व्हॉल्यूम किती प्रमाणात वाढलेलं आहे जवळपास चार पटीने वाढलेलं आहे आणि आता आपण हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि हे सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे किंवा सात ते आठ तासामध्ये ते एकदम छान सेट होतं तर आता आपण हे आईस्क्रीम सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवूया सेट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान सेट झालेलं आहे आपलं आईस्क्रीम आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर याचं टेक्स्चर बघा तुम्ही खूप क्रीमी स्मूद आहे आईस्क्रिस्टल्स बिलकुल नाही आहेत तर तुम्ही आईस्क्रीमची ही रेसिपी नक्की करून पहा आणि उन्हाळ्याचा आनंद घ्या तसं आईस्क्रीम आपण कुठल्याही सीझनमध्ये खाऊ शकतो तर तुम्ही नक्की करून पहा आणि स्वस्थ रहा, आनंदी रहा काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर यानंतर आपण भेटूया आईस्क्रीम सेरीजच्या नवीन फ्लेवर सोबत, नवीन रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग